हॅलो फ्रेंड्स, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खूप टेस्टी आणि झटपट तयार होणारा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य. ब्रेड, उकडून घेतलेले 3 बटाटे मीडियम साईजचे, ते मी स्मॅश करून घेतलेत. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक शेव अमूल बटर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, हिरवी चटणी, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लिंबू, लाल तिखट, गरम मसाला, टोमॅटो सॉस. आता आपण हे बटाट्याची भाजी बनवून घेऊया. लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, कोथिंबीर, लिंबूचा रस, तुम्ही यामध्ये व्हिनेगर पण टाकू शकता चवीपुरतं, मीठ. मी हे 3 बटाटे उकडून घेतलेत, तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. आता आपली ही भाजी छान अशी मिक्स करून झाली आहे. तुम्ही 3 पेक्षा जास्तही बटाटे घेऊ शकता. पाहू शकता आपली भाजी रेडी आहे. ब्रेडला आधी बटर लावून घ्यायचं. त्यावर ग्रीन चटणी, त्यावरती हा बटाट्याचा मसाला छान असा प्रेस करून लावायचा. वाव, तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी किती छान वाटते. याला छान अशी प्रेस करून व्यवस्थित आपली लावून झालीय. आपला तवा गरम झालाय. आता तव्यावर थोडस बटर टाकायचं. स्लो फ्लेम वरती ब्रेडचे स्लाइस छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे. मी हे दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे. यावर टाकूयात बटर. वाव, ही छान असं कुरकुरीत आपलं हे ब्रेड स्लाइस भाजलंय. वाव, दोन्ही साईडनी ही खूप छान असं भाजलं गेलंय. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत छान असं 2-3 मिनिट याला आपण भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता याला खूप छान असा सोनेरी रंग आलाय आणि दोन्ही बाजूनी आपलं ब्रेड स्लाइस छान असं भाजलं गेलंय. आता आपण हे काढून घेऊयात. त्यावर आता टोमॅटो सॉस. तुम्ही यावरती गोड चटणी घालू शकता तुमच्या पसंतीनुसार. मी यावरती टोमॅटो सॉस लावलाय. यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, त्यावरती कोथिंबीर आणि बारीक शेव. वाव, किती सुंदर दिसतंय हे. दिसायलाच एवढं सुंदर आहे तर खायला किती छान असेल. अगदी तोंडाला पाणी येतंय. आणि आता हे ब्रेडचे स्लाइस आपण कट करून घेऊयात. परफेक्ट. आता मी हे सर्व स्लाइस कट करून घेते. चला तर मग, तुम्ही पाहू शकता बघायला किती छान वाटतंय, तसंच खायलाही खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.